या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामासाठी चार जणांनी निविदा भरल्या होत्या। यालाही जवळपास आता महिन्याचा कालावधी लोटलाय। यातील बेल्लारी येथील 1,20,00,000 निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे लवकरच त्या कंपनीला पाडकामाची वर्क ऑर्डर दिली जाणार आहे। मात्र पाडकामाचा संपूर्ण म्हणजेच 1,20,00,000 खर्च महापालिका सिद्धेश्वर कारखान्याकडून वसूल करणार आहे, त्यामुळे कारखान्याला आता महापालिकेच्या मंजुरीशिवाय बांधलेली चिमणी चांगलीच महागात पडणार आहे। सोलापूर स्मार्ट सिटी योजनेमध्ये विविध विभागांचा समन्वय नसल्याच्या घटना वारंवार पुढे येतात। नव्या पेठेत रस्त्याचं काम सुरू असून या ठिकाणी बेकायदेशीर नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणावर दिली गेली आहेत। यातील अनेक ठिकाणी पाइपलाइन लीकेज झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। गुरुवारी सकाळी दिसणारे हे दृश्य पहा। सोलापूर महापालिकेमध्ये वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांची वानवा होती, शिवाय महापालिकेत इतर ठिकाणचे अधिकारी यायला तयार नव्हते। मात्र कोरोनाच्या कालावधीपासून शासन महापालिकेवर मेहरबान झालं असून जवळपास डझनहून अधिक शासकीय अधिकारी महापालिकेत पाठवले आहेत। मात्र यातील 1-2 अधिकारी सोडले तर सर्व अधिकारी गाड्यातून महापालिकेत येणं आणि महापालिकेतून घरी जाणं एवढाच उद्योग करतात, त्यामुळे हे अधिकारी टक्केवारी खाण्यासाठीच महापालिकेत आलेत का अशी शंका निर्माण होते। सोलापूर शहरातील अतिक्रमण काढणं, सोलापूर शहरातील मालमत्ता कराची वसुली वाढवणं, बोगस नळांची मोहीम सुरू करून दंड वसूल करणं, विविध उत्पन्न वाढवणाऱ्या आणि सोलापूर शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट दिसणाऱ्या कामाकडे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावावं, तरच या अधिकाऱ्यांचा फायदा होईल, नाहीतर एवढी खोगीर भरती कशाला असा प्रश्न निर्माण होतोय। सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, माढा, मोहोळ, अक्कलकोट आदी अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे हरभरा, ज्वारी तसंच द्राक्ष पिकांचं नुकसान होणार आहे। गुरुवारी सकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण होतं तर बुधवारी रात्री अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा 391 जयंती साजरी करण्यात येणार आहे। कोरोनामुळे सरकारनं जयंती साजरी करण्यासाठी काही नियम लागू केलेत, तरीही तरुणाईत सर्वत्र मोठा उत्साह असल्याचं दिसतंय। पंढरपुरात तर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अगदी हुबेहूब डोक्यातील केसांमध्ये ओके हेअर सलूनचे मालक तुकाराम चव्हाण यांनी साकारली आहे। महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी महापुरुषांची प्रतिमा आपण युवकांच्या केसांना मध्ये साकारत असल्याचं तुकाराम चव्हाण यांनी सांगितलंय। ऐकायला कमी येतंय का? महागडी आहेत म्हणून श्रवण यंत्र लावणे टाळताय का? भारतातील उपलब्ध सर्व नामवंत कंपन्यांचे अनालॉग डिजिटल रिचार्जेबल रिमोट कंट्रोल द्वारे नियंत्रित न दिसणारी लहान चॅनल फ्री व गोंगाटात सुद्धा उपयोगी पडणारी श्रवण यंत्रे उपलब्ध। 2008 पासूनचे व ISO 9001:2015 प्रमाणित सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पहिले व एकमेव नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक व नवले हिअरिंग सोलापूर। सर्व्हिसेस मुख्य क्लिनिक, वेलनेस झोन सात रस्ता, बेस्ट ग्राउंड सेंटर समर्थ रामदास संकुल दत्त चौक, मोबाईल नंबर 0217-2-31-33-14 व 76-66-36-01-04, शाखा सोलापूर, लातूर, बारामती, मिरज, व्हॉट्सअप नंबर 9372-10-73-62। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अखेर कारवाई केली असून गेल्या 10 दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता या प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार असून अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे। कुणी माझ्या संपर्कात आलं असल्यास त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली आहे। उत्तर प्रदेशच्या उन्नाव इथं शेतात चारा घ्यायला गेलेल्या 3 अल्पवयीन मुली संशयित परिस्थितीत शेतात ओढणीनं बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या असून यामुळे पुन्हा उन्नाव हादरला आहे। यापैकी 2 मुलींचा मृत्यू झालाय तर तिसऱ्या मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। ही घटना उन्नावच्या बबुरहा गावात घडली आहे। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर, सोलापूर, पुणे व सांगली जिल्ह्यात एकूण 41 शाखा, 1,335 कोटी व्यवसाय पूर्ती, 1,570 कोटी व्यवसायाकडे वाटचाल, कमी व्याजदरात खास व्यवसाय कर्ज,
एक वर्षांपुढील ठेवीवर 10% व्याज, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना 0.5% ज्यादा व्याज, 84 महिने दाम दुप्पट, 18 वर्षात 819 कोटी ठेवींची पूर्तता, 516 कोटी कर्ज वाटप। एक वर्षा पुढील ठेवीवर फक्त मुली असलेल्या पालकांना 1% ज्यादा व्याज दर। पत्ता: प्रधान कार्यालय 94/29 मंगल प्लाझा, पहिला मजला, जोडभावी पेठ, सोलापूर। संपर्क 0217-2-73-55-37 आणि 95-45-64-25-55। पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। रात्री 9:30 सुमारास मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला। अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले। माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात केली आहे। आयपीएलच्या 14व्या पर्वासाठीचा लिलाव आज होतोय। या ऑप्शनसाठी सर्व फ्रँचायझीजमध्ये आणि सहभागी खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या लिलावात 292 खेळाडू सहभागी होणार आहेत, त्यापैकी केवळ 62 खेळाडूंचीच या मोसमासाठी निवड करण्यात येणार आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी कुटुंबियांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन झालंय। गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते 73 वर्षांचे होते। 3 वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आणि आयुर्वेद सेंटरच्या अत्याधुनिक चिकित्साने बरे होत आहेत अनेक रोग। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, मॅन्युअल थेरपी, ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक क्लिनिक, ऍडमिटची सोय व होम व्हिजिट उपलब्ध। आमच्या सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत: कंबरदुखी, पाठदुखी, खांद्याचे विकार, गुडघेदुखी, घोट्याचे विकार, टाचदुखी, डोकेदुखी, विना ऑपरेशन स्लिप डिस्कवर उपचार, मणक्याची गादी सरकणे, मानेचे विकार, हातापायाला मुंग्या येणे व सर्व प्रकारचे संधिवात। डॉक्टर नेहा सिंग रोडा, UK रिटर्न स्कॉटलँड फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर विनोद रोडा, फॉर अपॉइंटमेंट 95-61-17-18-88 आणि 83-79-89-49-94। पत्ता: 15 मिडल क्लास हाउसिंग सोसायटी, रिमांड होमच्या समोरील बोळात, सिव्हिल मागे, सोलापूर।